व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा. चुकीचं धोरण आहे हे आमच्या सरकारचं अतिशय स्पष्ट मत आहे. आपल्या देशामध्ये लोकशाहीने आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार दिलाय, त्यामुळे त्या लोकशाही मार्गाने ते त्या ठिकाणी मांडत होते. पण आपल्याला हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की गेले 20 वर्ष सातत्याने आमचे महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोक हे बेळगावमध्ये आंदोलन करतात आणि कर्नाटकचं सरकार कधीच त्याला परवानगी देत नाही आणि दरवेळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांना जेलमध्ये टाकलं जातं, कधी लाठीचार्ज होतो. आपल्या लक्षात असेल 2009 साली तर प्रचंड त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारण्यात आलं होतं. मला असं वाटतं की याच्यामध्ये जशी कर्नाटक त्या ठिकाणी सर्व पक्षीय एक भूमिका घेते तशीच आपली देखील या ठिकाणी सर्व पक्षीय एक भूमिका आहे. आपण कोणीही पक्षीय भूमिकेत नाही आहोत, आपण सगळे मराठी बांधवांच्या पाठीशी अतिशय खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि आज त्यांना आंदोलन करू दिलं नाही या संदर्भातला निषेध देखील आम्ही कर्नाटकला कळवणार आहोत. त्यांना हे सांगणार आहोत की लोकशाही पद्धतीने ही आंदोलनं होऊ दिली पाहिजेत. आंदोलनांमध्ये शांतता भंग न करता जर आमचे खासदार किंवा आमदार जात असतील तर त्यांनाही त्या ठिकाणी जाऊ दिलं पाहिजे. खरं म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी नमूद केली पाहिजे की आज राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जे आहेत हे या सीमावर्ती लढ्यामध्ये त्या ठिकाणी स्वतः सहभागी झालेले आहेत, त्या ठिकाणी कारावास भोगलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचं कमिटमेंट हे या मुद्द्याच्या प्रति पूर्णपणे आहे. आणि मी पुन्हा एकदा या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो आणि या सभागृहाच्या माध्यमातून मराठी बांधवांना आश्वस्त करू इच्छितो की आम्ही सरकार आणि सभागृह हे तुमच्या पाठीशी पूर्णपणे खंबीरपणे उभा आहोत. जी मदत तुम्हाला करता येईल लोकशाहीच्या चौकटीत बसून ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ त्या दिवशी धर्मदाय निधी हा सुरू केला. अनेक आता स्कॉलरशिपचे वगैरे जे विषय आहेत ते एक्सपांड करतायत, काही आपण ऍडमिशन्स देतो त्याचा कोटा ते वाढवतायत. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये हा प्रयत्न आहे. विशेषतः जत सारख्या भागामध्ये जो काही प्रश्न निर्माण झाला, खरं म्हणजे 2012 साली त्या लोकांनी अशा प्रकारचा ठराव केला, त्यानंतर 14 जेव्हा सरकार आलं पहिल्यांदा आपण म्हैसाळची योजना तयार केली, म्हैसाळ टप्पा एक तयार केला आणि 2016 साली आमचे गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही 77 गावांना पाणी दिलं, 42 गावांचं पाणी तरी राहिलं होतं. त्याच्या संदर्भातली आता जी टप्पा 2 योजना आहे, कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी रुपये देऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे आणि त्याचे टेंडर काढून एका निश्चित कालावधीमध्ये ते काम आपण पूर्ण करणार आहोत. मुळातच जी चर्चा सुरू आहे त्याला गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत आहेत. भागातल्या गावांकरता आपल्या काही विशेष योजना नाही आहेत आणि त्यामुळे सीमावर्ती भागातल्या गावांना असं वाटतं की कुठेतरी आम्ही विकासापासून वंचित आहोत. म्हणून सगळा जो आपला सीमावर्ती भाग आहे तो कुठल्याही राज्याची सीमा असो त्या ठिकाणी एक विशेष कार्यक्रम हातामध्ये घेतला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांचा आणि आमचा मानस आहे. त्या संदर्भातली योजना तयार करून आम्ही बजेटमध्ये तशा प्रकारची योजनाही घोषित करू, जेणेकरून आज काहींनी गुजरात म्हटलं, काहींनी अजून आंध्र म्हटलं, पण त्याची भाई ज्यावेळेस पार्श्वभूमी बघितली आणि इंटेलिजन्सचा रिपोर्ट बघितला, दोनच गोष्टी लक्षात आल्या. पॉलिटिकली मोटिवेटेड होतं, काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या.